नाम आया नाम डोळ्याला पाणी लावा। मी त्या नवरदेवाच्या कानात पाणी। अरे म्हटलं येड्या ते महाराज असे म्हणतात, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पय आम्ही म्हणजे घेऊन जा। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्री राम दूतम शरणम प्रपद्ये आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वलिनी ग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम। ढोलाला पाणी लावा। दे त्यांनी लग्न होतानाच्या जे प्रोसेस आहेत त्याच्याबद्दलच्या मंत्राचा उल्लेख केला आणि त्यानंतर जे वक्तव्य केलं ते वक्तव्य केल्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना दिली आणि त्यासाठी त्यांचं जे विधान आहे ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे, त्यांची ती मतं असतील। मी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी फरताना ब्राह्मण समाजाने नेहमीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे, अनेक ठिकाणी गेल्यावर ब्राह्मण समाजाने आमचं स्वागतही केलेलं आहे, त्यामुळे ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू त्या सभेचा नव्हता। पण वक्तव्यामुळं अमोल मिटकरींच्या जर कोणाच्या ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मला वाटतं की आमची ती भूमिकाच नव्हती, त्यामुळं त्या बाबतीत मलाही खेद वाटतो आहे। अशा पद्धतीचं कोणतंही स्टेटमेंट होणं योग्य नव्हतं। त्यांचं स्टेटमेंट तपासलं तर ते ब्राह्मण समाजाचा त्यात उल्लेख नाही आहे, पण जे सर्व मंत्रपठन वगैरे जे आहे त्यामुळं समाजाला त्याबाबतीत एक भावना तयार झालेली आहे। मत आजही तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाच्या बद्दल, कुठल्या घटकाबद्दल कुठं अपमान होईल, कुठं त्याच्यातनं नाराजी वाढेल, तारतम्य ठेवूनच प्रत्येकाने आपापली वक्तव्य केली पाहिजे। लक्षात घ्या, जे काही वक्तव्य मिटकरी यांनी केलं ते वक्तव्य हे त्या भाषणामध्ये बोलत असताना एका लग्न समारंभाचा त्यांनी संदर्भ देत ते बोलले, याच्यातनी कुणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर नक्कीच हे खेदजनक आहे। मिटकरी ज्यावेळेस म्हणायचे त्यावेळेस ते त्यांचं व्यक्तिगत बोलताना ते व्यक्तिगत त्यांचं भाष्य होतं, हे काही पूर्ण पक्षाचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून असा काही ते विषय बोलले नव्हते, त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला होता। याबाबतीत मी अमोल मिटकरींना आत्ता बोललो आहे, मी त्यांना याबाबतीमध्ये त्यांनी आपली भूमिकासुद्धा स्पष्ट केली पाहिजे अशी मी त्यांना विनंती केली आहे। बघू आपण आता ते काय करतायत, पण मला असं वाटतं की कुठल्याही समाजाचा भावना दुखवण्याचा यामध्ये बिलकुल प्रयत्न नव्हे आणि ना आमच्याकडनं कधी असं झालं आहे। जात पात धर्म हे कधी आमच्या अंगालासुद्धा आजपर्यंत शिवलेला नाही आहे।